जोयदा येथील रहिवासी गोविंद राणा पावरा आपल्या दोन मित्रांसह दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी गावातील अरुणावती नदीवर पोहायला गेला. सध्या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने गोविंद पावरा हा पाण्यात बुडाला. त्याला त्याच्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले व गोविंदा पावरा हा वाहून गेला. त्याचा आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सांगवी येथील काळापाणी भागात काही मासेमारी करणाऱ्या लोकांना पाण्यात मासेमारी करताना त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. कालापाणी येथील बद्री पावरा यांनी गोविंदाच्या कुटुंबाला सदर माहिती दिली असता त्यांचे कुटुंब तातडीने घटनास्थळी पोहोचले व मनोज सीताराम भिल, रामा वांग्या पावरा राहणार जोयदा व टिंगऱ्या सत्तरसिंग पावरा राहणार काळापाणी यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच सांगली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा केला व त्यास शवविच्छेदनासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गावित करीत आहेत. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. यो दाड़की करेन जीवतो होतो पण काय हे काय घटना आहे ना हा मालूम भगवान हो मालूम ची बात की काय करू काय करेन उंगवणे गयो काय काय हो पण गरीब माणूस होतो. पुऱ्या एक पुरी से चार पुरायटा से बिचारी बाई गरीब से ती तेरेन करता काहीतरी एक दो माणूस मदत करे सरकार मदत करे की काय आपण जिल्हा परिषद काय सदस्य अध्यक्ष काहीतरी विचार करेन करता ती फायदो हे रू नाही हो वैन आवती रे आपूस जोड गय ती मी आपणा परिवार आपण परिवार करीन जाय दे गोथा ओरिया सांगेवाला ओरिया काव पाणी नावरिया खापू भाई मी बीन देखले द्या एने लिजाने रो काहीतरी कर दो हापू पण गरीब पुऱ्या नगलू विचार करणं जो कोण ने कोण माणू हो झिल येरा नानला नानला पुऱ्या पुरायट चार पुरी एक ती तोहलू विचार करले ते काल उठीन चोबी कहिये की आमर कोण तरी बोनलो ने कोण तरी आमू कर देलो ते तेरा आमू दुई दहाडा आमू तेरु फायदो ने ते आमू रस्ते लागाड देला सामने वालू मारो मी ते जात रेलो पण कोण फायदो करलं ती ती तेरे हिसाब से कर दे कुदू ती वारली बात. गोविंद राणा पावरा राणा पावरा मग ते आंघोळ करायला गेला ते पाय खिसला दोन गाडी त्याला वळले पण ते त्यांनी काय मानलं नाही. मग ते आज बुधवारची घटना ही म्हणजे तीन ते पावणे तीनच्या दरम्यानची ते मग काय थोडासा आंघोळ करून घेऊ म्हणे असं म्हणून कुदला असेल किंवा पाय घसरला असेल त्याचा त्याप्रमाणे मग त्याला काय पुलाचा ठोका बसला काय असा मग डायरेक्ट इकडे झाला तो 3 दिवसापासून चौकशी करत आहे आम्ही पास सापडला ते.